नमस्कार, वैश्विक किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ब्रेड पिझ्झा. तुम्ही पाहू शकता मस्त असं ब्रेड पिझ्झा इथे तयार आहे. दुसरी पद्धत दाखवली ब्रेड पिझ्झा सँडविच. आता कसं बनवायचं ते आपण कृती बघूया. मी इथे एका प्लेटमध्ये दोन ब्रेड स्लाइस घेतले आहे. त्यावर आता टाकणार आहोत टोमॅटो सॉस. आता व्यवस्थित आपण टोमॅटो सॉस सगळीकडे पसरवून घेऊया. तसे तुम्ही पिझ्झा सॉसही वापरू शकता. आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी फक्त टोमॅटो सॉसच वापरला आहे. असंच घरगुती पद्धतीच्या या रेसिपी आवडल्यास नक्कीच शेअर करा. आपल्याला टोमॅटो सॉस लावून झालेला आहे. आता यावर टाकणार आहोत आपण बारीक चिरलेला कांदा. दोन्ही याच्यावर टाकून घेऊया. आपल्या आवडीनुसार भाज्या इथे टाकू शकता. आता टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. सिंपल असं झटपट होणारं छोट्याशा भुकेसाठी आपल्या नाश्त्यासाठी ही रेसिपी उत्तम आहे. नक्कीच ट्राय करा. आता इथे टाकले आहेत मी ऑरेगानो आणि आता टाकणार चिली फ्लेक्स. ऑरेगानो आणि चिली फ्लेक्स आता टाकून झालेलं आहे. आता इथे मी किसलेलं चीज होतं ते टाकते. चीजही आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. आपला चीज आता टाकून झालेला आहे व्यवस्थित सगळीकडे. आता आपण एक फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता इथे तुम्ही बटर घी काही वापरू शकता. मी इथे घरचं तूप वापरते. व्यवस्थित थोडंसं पसरवून घेऊया आपण. तुपाचाही एक फ्लेवर छान येतो. आता या दोन्ही ब्रेड पिझ्झाच्या स्लाइस त्याच्यावर ठेवूया आणि झाकण ठेवून चीज मेल्ट होईपर्यंत त्याला वाफ काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता मस्त असं चीज मेल्ट झालेलं आहे. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता एकावर जसं मी सांगितलं होतं ब्रेड पिझ्झा सँडविच म्हणून मी त्याच्यावर दुसरा ब्रेड स्लाइस ठेवली आहे. त्यालाही तूप लावून आता भाजून घ्यायचं दोन्ही दुसऱ्या साईडनेही. जसं एका साईडने भाजलं होतं तसं दुसऱ्या साईडने झाकण ठेवून थोडंसं भाजून घेऊया आपण. आता ह्या आपला एक ब्रेड पिझ्झाचा पीस तयार आहे. त्याला आता आपण पिझ्झा कटरने कट करून घेऊया. थोडंसं त्याच्यावर पहिले टाकूया चिली फ्लेक्स आणि ऑरेगानो वरतून. आता आपण व्यवस्थित चार पीसमध्ये मी इथे कट करून घेणार आहे. मस्त असं क्रिस्पी ब्रेड पिझ्झा आपला तयार आहे. आपलं ब्रेड पिझ्झा सँडविचही तयार आहे. त्यालाही आता आपण काढून घेऊया तव्यावरचं आणि त्याचेही दोन पीसमध्ये
कट करून घेऊया. काय मस्त वाटतं आहे ना? आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि नक्की शेअर करा. मस्त असं ब्रेड पिझ्झा आणि ब्रेड पिझ्झा सँडविच क्रिस्पी असं तयार आहे. ब्रेकफास्टसाठी उत्तम अशी रेसिपी नक्कीच ट्राय करा. अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.